साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे. आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात, तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात. आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार, काय होणार? आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या, कोकण जिंकायचं, महाराष्ट्र जिंकायचा, म्हणून मोदींनी घाईघाईने तो कार्यक्रम दिला. आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्याने म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली. मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जेमतेम 24-25 वर्षाचा, मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही. अशा परिस्थितीमध्ये समुद्र किनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे, लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे. ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा 300-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे. जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का? हा सुद्धा मुद्दा आहे.